हाय मित्रांनो आपण शेतकरी चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे एस आर पी एफ रिक्रुटमेंट दोन हजार बावीस जिल्हा जालना जागा आहेत आठ सेवक व सफाईकार या पदाची जाहिरात आलेली आहे पुढे बघूया दिनांक एकतीस बारा दोन हजार एकवीस समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन जालना जाहिरात चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची सरळ सेवा भरती दोन हजार एकवीस बावीस समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन जालना यांच्या स्थापनेवर वर्ग चार गट डची पदे भरण्याकरिता सरळ सेवा भरती आयोजित करण्यात येत असून भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून खालील अटीच्या अधीन राहून ऑफलाईन पद्धतीने आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत तर जालना जिल्ह्यासाठी या जागा आहेत समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन जालना चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची चे सरळ सेवा भरती दोन हजार एकवीस बावीस पुढे बघूया भरावायच्या पदाचा तपशील बघा एक भोजन भोजनसेवकची सात पदे आहेत एकूण सात पदे आहेत सर्वसाधारणसाठी पाच आणि महिलांसाठी दोन अशा प्रकारे सेवक भोजनसेवकचे सात पदे आहेत आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे वेगवेगळ्या विगल कास्टप्रमाणे एक एक दोन दोन अशा जागा आहेत एकूण सात जागांसाठी ही जाहिरात आहे आणि जालना जिल्ह्याचा फॉर्म आपण ऑफलाईन भरायचा आहे ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे पुढे बघूया अजून दुसरं पद आहे सफाईगार एक पद सफाईगार पदासाठी आरक्षण नाही आणि एकूण पद आहे एक वेतन श्रेणीवर शैक्षणिक अर्था बघा अनुक्रमणिका एक भोजनसेवक पदाचे नाव भोजनसेवक सफाईगार श्रेणी एस एक पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे शैक्षणिक अर्हता ज्याला शासनाने किंवा इतर प्राधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या शाळेतून इयत्ता सातवीमधून बढती दिलेले तर या प्रकारे वेतन श्रेणी व शैक्षणिक अर्थ आहे आणि सफाईगार पदासाठी एक जागा आहे व सफाईगार पदासाठी आरक्षण नाही हे त्यांनी पूर्णपणे स्पष्ट केलेलं आहे आपल्याला स्क्रीनवर दिसतच त्या आहे त्याप्रमाणे आहे पुढे बघूया अर्जासोबत आकारण्याच्या शुल्काबाबत बघा अनुकरमणिका एक प्रवर्ग तीनशे रुपये राखीव प्रवर्ग दीडशे रुपये आवेदन अर्ज सादर करण्याची पद्धत भोजनसेवक व सफाईगार या पदाकरिता ऑनलाईन आवेदन अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार नसल्याने उमेदवार यांनी ऑफलाईन आवेदन अर्ज समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन जालना या कार्यालयात दिनांक, 3 दिनांक थे। तीन एक दोन हजार बावीस ते दिनांक वीस एक दोन हजार बावीसपर्यंत उपलब्ध राहतील तसेच एच टी टी पी एस ऑब्लिक महाराष्ट्र एस आर पी एफ डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर गट क्रमांक तीन जालना या टॅबवर उपलब्ध राहतील उमेदवारांनी आवेदन अर्ज बिनचूक परिपूर्ण भरून समादेशक कार्यालय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन जालना येथील आवक जावक शाखेत दिनांक वीस एक दोन हजार बावीस रोजी कार्यालयीन वेळेत पोहोचतील या बेताने सादर करावीत किंवा स्पीड पोस्टाद्वारे दिनांक वीस एक दोन हजार बावीस रोजी किंवा त्यापूर्वी पोहोचतील या बेताने पाठविण्यात यावेत वर नमूद केलेल्या परवर्गानुसार उमेदवारांनी परीक्षा शुल्काचा डिमांड ड्रॉप राष्ट्रीयकृत बँकेचा असावा अथवा पोस्टल ऑर्डर ॲडज्युटंट एस आर पी एफ जी आर तीन जालना यांचे नावे काढून सदरचा डिमांड ड्रॉप राष्ट्रीयकृत बँकेचा असावा अथवा पोस्टल ऑर्डर आवेदन अर्जासोबत जमा करावा विहित मुदतीत प्राप्त न झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी अर्जासोबत मूळ कागदपत्रांच्या सांक्षांकित केलेल्या छायांकित परती व पाच पाच पासपोर्ट साईज फोटो जोडणे अनिवार्य राहील तर या प्रकारे आवेदन अर्ज करण्याची पद्धत आहे आपल्याला स्क्रीनवर दिसतच आहे त्याप्रमाणे तर आपण आप हा फॉर्म नक्की भरावा आपल्याला ही एक संधी आहे पुढे बघूया कामाचे क्षेत्र मर्यादा ठिकाण निवड होणारे महिला पुरुष उमेदवार यांना वारंवार कोणत्याही वेळी गट मुख्यालय व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्यात कोठेही उदाहरणार्थ गडचिरोली गोंदिया चंद्रपूर या नक्षलग्रस्त प्रभागासह तसेच महाराष्ट्र राज्याबाहेर अंतर सुरक्षा बंदोबस्तासाठी कंपनीसोबत जावे लागेल व्यावसायिक चाचणीबाबत अनुकर्मणिका एक पदनाम सफाईगार भोजनसेवक तपशील शंभर मार्काची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल सामान्य प्रशासन विभाग शनिक्रम प्राणियम बारा सोळा प्रभाग क्रमांक पासष्ट अब्लिक सोळा तेरा दिनांक तेरा जून दोन हजार अठरानुसार व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल सफाईगार व भोजनसेवक यांची व्यावसायिक चाचणीच्या गुणां गुनान्... गुणांचे गुणवत्तेनुसार व परवर्गानुसार निवड यादी आणि प्रतीक्षा यादी सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक सोळा तीन एकोणीसशे नव्याण्णव दिनांक अठरा आठ आट दोन हजार चौदा व दिनांक एकोणीस बारा दोन हजार अठराचे शुद्धीकापत्रक शुद्धीपत्रकामध्ये दिलेल्या निर्देशानुसार तयार करण्यात येईल वरील पदांच्या भरतीसाठी मोठ्या संख्येने आवेदन अर्ज प्राप्त झाल्यास सर्व उमेदवारांची व्यावसायिक चाचणी शक्य व्यवहार्य नसल्यास उमेदवारांची संख्या मर्यादित होण्यासाठी व अधिक सक्षम उमेदवार उपलब्ध होण्याकरिता संबंधित निवड समिती सामान्य प्रशासन विभाग श्यानिक्रम प्राणीम बारा सोळा प्रभाग क्रमांक पासष्ट अवली सोळा तेरा अ दिनांक तेरा जून दोन हजार अठरामधील नियम आठ एक दोन नुसार आधी आधी चाळणी परीक्षेचा पर्याय निवडू शकेल निवड सूची कालावधी सदर भरतीचे निवड सूची कालावधी हा शासनाने विहित केल्यानुसार विधिग्रह हे राहील त्यानंतर निवड सूची व्यापकत होईल परीक्षेचे केंद्र बघा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांकातील जालना येथील कवायत मैदानावर घेण्यात येईल परीक्षेचा दिनांक व वेळ दिनांक चोवीस एक दोन हजार बावीस रोजी सकाळी सहा वाजता टीप उमे टीप उमेदवारांनी परीक्षेला येताना मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह व सांक्ष्यांकित केलेल्या छायकीत प्रतीसह हजर राहावे आत्ता पत्ता समादेशक कार्यालय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन जालना शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य नऊ शून्य दोन या नंबरवर आपल्याला काही समस्या असेल तर आपण कॉल करून विचारू शकतात राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन जालना तर या प्रकारे जाहिरात होती त्याबद्दलच आप आजचा आपला व्हिडिओ होता तरी आपण सर्वांनी आपण शेतकरी चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जशी भरतीची अपडेट येईल त्याबद्दल आपला पुढील ही व्हिडिओ लवकरच येईल